नमस्कार, जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे। मी श्रेयस पांडे। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालीत। आपण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुद्धा साजरा केला। मात्र तुम्हाला माहिती आहे का की आपल्या देशामध्ये इंग्रजांनी निर्माण केलेले काही कायदे किंवा असे काही तरतुदी कायद्यातल्या होत्या ज्या आतापर्यंत सुरू होत्या। कोणत्या सरकारला आतापर्यंत गेली 75 वर्ष असं वाटलं नाही की आपण हे कायदे बदलावे। त्याच नावाने ते कायदे सतत चालू होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये CRPC दुरुस्ती विधेयक सादर केलं आणि भारतीय दंड संहिता CRPC आणि भारतीय पुरावा कायद्यामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात तीनही विधेयक त्यांनी आज लोकसभेत सादर केली। त्यानंतर ही तीनही विधेयक गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात आलेली आहे। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजद्रोहाचा कायदा रद्द करण्यात येत असल्याची मोठी घोषणा सुद्धा केली आहे। दरम्यान या संदर्भात सरकारकडून प्रस्ताव मांडण्यात आला होता। गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या या कायद्यांबाबत बराच वाद झाला होता। अनेक विरोधी पक्षांनी तो रद्द करण्याची मागणीही केली होती आणि त्याचा गैरवापर होत असल्याचा आरोपही केला जात होता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये जेव्हा हे विधेयक सादर केलं त्यावेळी ते काय म्हणाले ते सुद्धा आपण पाहूया। एक है इंडियन पिनल कोड जो 1860 में बनाया गया, दूसरा है क्रिमिनल प्रोसीजर कोड जो 1898 में बनाया गया, और तीसरा है इंडियन एविडेंस एक्ट जो 1872 में बनाया गया। 1860, 1898 और 1872 में अंग्रेजों द्वारा बनाए गए, अंग्रेजों की संसद के द्वारा पारित किए गए ये तीनों कानूनों को समाप्त कर आज हम तीनों नए कानून पुरस्कृत करने के लिए मैं आया हूं। गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय सुरक्षा संहिता विधेयक CRPC सादर करताना लोकसभेमध्ये सांगितलं की ब्रिटिशांनी बनवलेल्या तीन कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत। IPC म्हणजे भारतीय दंड संहिताची जागा आता भारतीय न्याय संहिता 2023 ने घेतली आहे, तर CRPC ऐवजी आता भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 आणि एव्हिडन्स ऍक्ट हे जे आधी होतं त्याला आता भारतीय पुरावा कायदा 2023 या नावाने ओळखलं जाईल, असे तीन विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये सादर केले। यामध्ये महत्त्वाची आणि मुख्य बाब म्हणजे राजद्रोहाचा जो कायदा होता तो इंग्रजांच्या काळापासूनच भारतामध्ये चालत आलेला होता। राजद्रोहाचा कायदा आता रद्द होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये बोलताना ही माहिती दिली। अमित शहा यांनी आज लोकसभेमध्ये सांगितलं की भारतीय दंड संहिता IPC वरील नवीन विधेयक राजद्रोहाचा गुन्हा पूर्णपणे रद्द करण्यात येणार। IPC कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर म्हणजे CRPC आणि भारतीय पुरावा कायदा यामध्ये हे मोठे बदल करण्यात आलेले आहेत। त्यात मुख्य म्हणजे राजद्रोहाचा जो आता खटला चालायचा त्यांमध्ये सुद्धा वेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये अनेक त्रुटी असल्याचं आरोप केल्या जात होतं, त्यानंतर आता यामध्ये बदल करण्यात आल्याचं आज घोषित करण्यात आलेलं आहे। इंग्रजांच्या काळापासून काही तीन असे कायदे होते जे सातत्यानं 75 वर्षापासून सुरू होते। इंग्रजांच्या काळातील तीन महत्त्वाचे कायदे यांमध्ये बदल करण्यात आलेले आहे। कोणते कायदे बदल करण्यात आलेले आहे आणि कोणते मोठे बदल या कायद्यांमध्ये करण्यात आलेले आहे, आता बदललेले कायदे कसे असतील हे सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। शहांकडून तीन विधेयक संसदेमध्ये सादर करण्यात आले। विधेयक चर्चेसाठी प्रवर समितीकडे आता पाठवण्यात आलेले आहे। राजद्रोहाचे कलम पूर्णपणे आता वगळण्यात आले। सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये आता 20 वर्षांची शिक्षा ठोठावली जाऊ शकते। लहान मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये शिक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। अधिक कठोर आता हा याच्या संदर्भातली शिक्षा करण्यात आलेली आहे। फरार गुन्हेगाराच्या अनुपस्थितीत ट्रायल करून दोषी जाहीर करण्याची तरतूद सुद्धा ठेवण्यात आलेली आहे। गुन्हेगार घोषित झाल्यावर संपत्ती जप्त करण्याची तरतूद सुद्धा ठेवण्यात आली आहे।
सरकारी अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारीवर परवानगीचा निर्णय 120 दिवसात घेतला जाणार. निवडणुकीत पैसे वाटले तर 1 वर्षांची शिक्षा होणार. देशद्रोहाचा कायदा आता रद्द करण्याचा प्रस्ताव सुद्धा या विधेयकामध्ये मांडण्यात आला. सीआरपीसी ऐवजी भारतीय नागरिक संरक्षण विधेयक 2023 असेल. एव्हिडन्स ऍक्ट ऐवजी भारतीय पुरावा विधेयक 2023 असेल. दंड संहितेऐवजी भारतीय न्याय संहिता 2023 आता बोललं जाणार. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजद्रोहाचा कायदा रद्द होणार आहे. तर राजद्रोहाचा कायदा नेमका काय ते सुद्धा आपण पाहूया. 124 अ या कलमा अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा मानला जातो. शासनाविरुद्ध विद्वेष, तिरस्कार अथवा विद्रोह पसरवणे किंवा तसा प्रयत्न करणे म्हणजे सुद्धा राजद्रोह समजलं जाते. बोलण्याने, लिखाणाने आणि चिन्हांचा किंवा दृश्य हावभावाचा उपयोग करत तसं कृत्य करणे म्हणजे सुद्धा राजद्रोह समजलं जाते. विद्रोह म्हणजे शासनाविषयीच्या निष्ठेचा अभाव अथवा शत्रुत्वाच्या भावनांचा समावेश होतो असं सुद्धा या कलमानुसार बोललं जातं. स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा या कायद्याचा वापर करण्यात आला. राजद्रोहाचा जो खटला होता अनेक नेत्यांवर आणि स्वतंत्र सेनान्यांवर सुद्धा लादण्यात आला. यापूर्वी या कायद्याचा वापर कोणावर करण्यात आला ते सुद्धा आपण पाहूया. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांवर या कायद्याचा वापर करण्यात आलाय. 1891 मध्ये पहिल्यांदा पत्रकार जोगेंद्र चंद्र बोस यांच्या विरोधात हा कायदा वापरण्यात आला होता. पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांनी या कायद्याला विरोध सुद्धा केला होता. ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी त्यांच्याकडचा राजद्रोहाचा कायदा रद्द सुद्धा केलाय.